गुड मॉर्निंग, सॉरी सुप्रभात। आत्ता मी आलेलो आहे, काल सांगितलंच कुमारस्वामींचं गाव कोणतं माहीत नाही, अवघड नाव आहे, एक हसूनचं पुढं गाव आहे। तर तिकडे इथं मुक्काम केला, एक दुकान आहे आउटसाईडला गावाच्या, इथं तंबू लावला। दुकानात जे माणसं होते त्यांना विचारला, पण नंतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला। वरती लोक मला मारा वगैरे आली आतंकवादी समजून, मी ती तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो। तुर्तासाचा तंबू काढतो मी आणि बॅग भरून ठेवली, तंबू टाकतो बॅगेत आणि निघतो। इथून म्हैसूर 100 किलोमीटर आहे, म्हैसूरला हिचाय करतच जाणार आहे। इथून पुढे जसं तमिळनाडूचा भाग सुरू होतोय, तसे हिचाईकचे चान्सेस फार म्हणजे फार कमी। तिथं पहिले मी 400 किलोमीटर दिवसाला कवर करतो महाराष्ट्रात, तिथं इथं 200 किलोमीटर जरी कवर केलं तरी सोन्याहून पिवळं झालं ते, असं म्हणावं लागेल। दोस्त आला बाबा, काल ह्यानीच हे केलं, काय बघून घ्या। इकडे राम आराम 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 मरदा चन्ना 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 किती आहे, चन्ना किती आहे, फ्रेश हो, फ्रेश मडा निकल मडा निना हसुराई आहे ना, सोमशेखर थँक्यू ब्रो। काल ह्यांनी बास्त्री बिस्त्री काढले, मला मारा आले पार, ह्यांचं हे मालक आहेत मालक। ओके थँक्यू ब्रो। नंतर आता हे माझे खास दोस्त झालेत, दोस्त मित्रकडू फ्रेंड्स नंबर होती रे म्हैसूर गे यूट्यूब ओपन आते ಮಾಡದಲ್ಲ ಹೋಗೋದೇ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಹಿಚ್ಹೈಕ್ ಮಂಕಿ ಹೊಡಿದಂಗೆ भाऊ आपली मार्केटिंग करतोय चॅनलची, लय भारी माणूस आहे। काल लय दम दिला पण मला, माझी फार माझं पाणी पळवत होता हा, बासरी बिस्त्री काढून मारा आलता अंगावर, पण आता दोस्त झालाय माझा मित्रकडू मित्रकडू चलो इकडे जाओ, इकडे या। हाय फुकणी सर, पण चांगलं आहे तसं, काल रात्री लय त्रास दिला मला यांनी। बाय बाय अण्णा, बाय बाय। हा माडा ऐसं कर, काल त्या दुकानवाल्यांनी सांगितलं की ठीक आहे धानंतरीकडे तंबू लावा, पण तो अशी लोक आहेत ना, इतकी घाबरट लोक आहेत ना, शिक्षण कमी विशेष म्हणजे, त्यामुळं त्यांनी काय केलं, हळू जण मालकाला सांगून आला की असा असा माणूस आला इकडं तंबू लावा म्हणतोय। पहिलाच नाही ना सांगायचं, पण असू द्या, मजा आली त्यातनं सुद्धा, कालचा दिवस एन्जॉय केला मी तो। तर एक 9:30 ते तो हा माणूस पिऊन फुल सगळे 4-5 पोरं, पण चांगली पोरं, ली प्लीज आली आणि दमदाटी करायला आली, काय तुझं हे ते। एकतर त्यांना हिंदी समजायला तयार नाही, मला त्यांचं कन्नड जास्त समजायला तयार नाही, ली प्लीज। अरे वा सकाळ सकाळ लिफ्ट प्लीज, त्यामुळं मग कालचं असं झालं की फार बासरी बिस्त्री काढल्या, त्यांनी रॉड बीड काढला त्या गॅरेजमधला अंगोर आला, कोण कुठं काय, पण त्यांना मी एवढं प्रेमाने एवढं छान समजून सांगितलं ना, मी देशभक्तच आहे बाबा, त्यांना जे जे विचारलं त्याचं दिलं, फोटो दाखवले मी हळेबेडूला गेलेलो, बेलूरला गेलेलो, ते म्हणले तुम्ही देवस्थानचं हे करताय, तुम्ही बघताय बॉम्बिम टाकायला, अरे बाबा नाही बाबा म्हणलं मी, इथलं असं सांगितलं आलंय। एक जवळपास एक तासभर त्यांना हे ते दाखवत होतो मी, माझ्याजवळच्या वस्तू, माझे फोटो, माझे मग यूट्यूबच्या चॅनलवरचे व्हिडिओ दाखवले, मग त्यांना वाटलं हा हा आपलाच माणूस आहे।
आता भोसडीचे गाणं मारणार होते काल माझीच, रात्रीतच जाऊन होते मला. चला पहिली लिफ्ट भेटलेली आहे. ब्रो आगे छोडतो की आगे कहा तक जा रहे हो? कहा तक जा रहे हो? आगे छोड़ दो के मैसूर चलेगा लिफ्ट? ओके गुड. मैसूर दिवसाची पहिली लिफ्ट भेटलेली आहे लवकरच. वॉकिंग यूट्यूब झालेले आहेत आणि वेळेच्या फार आधी. मला वाटलं पण नव्हतं की लगेच लिफ्ट मिळेल, तर वेळेच्या आधी आपल्याला घेतलेली आहे लिफ्ट. बाय बाय ब्रो, लव यू ब्रो. अच्छे तर से जाना ब्रो, शादी करना, बच्चे पैदा करना. तर या भावाने आपल्याला सोडलेलं आहे. ए मिळलं काय झालं तुला? तर या भावाने आपल्याला सोडलेलं आहे म्हैसूरमध्ये. मैसूर सिटी अजून तिथे 10 किलोमीटर आहे. तुमच्या सिग्नलला घर होतं, मी बी अवघडलो होतो बसून बसून. स्पीडमध्ये आलेलो आहे, 1:07 तिकडून निघालो, तिकडं पोचलो पण 9 आणि लोक बघत आहेत तोंडाकडे बसमधून. मस्त बेस पडलेलं आहे. थंडी इकडं काहीच नाही, आपल्या पुण्याच्या मानाने तर थंडी इकडं नाहीच म्हणली पाहिजे. आणि म्हैसूरमध्ये मी काय फिरणार नाही आहे. आता इकडून एका मस्तपैकी पोटाची पूजा करायची, साबून खायचं आणि जायचं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की फक्त काल एका दिवसात 32 GB कार्ड भरलं. काय करावं या ब्रोप्रोचा एवढा वैताग आला ना, नुसतं मेमरी खातं आहे, नुसतं मेमरी खातं आहे. दुसरं आणि बॅटरी, मेमरी आणि बॅटरी. पण ठीक आहे, छोटं आहे, हातात कॅरी करायला मस्त आहे ब्लॉगिंग करायला. आणि सांगायचा मुद्दा असा की कालचा एक्सपिरियन्स हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय एक्सपिरियन्स झाला. ते आले, त्यांनी माझी पहिला बासरी ओढली बॅगेतून, आता अशी उघडली माझ्यावरती. क्या तिकडं काय करतो हे ते कन्नड भाषेत बोलू लागला. मग मला फायदा झाला भाषा शिकून कन्नड. कन्नडमध्ये त्यांना एक्सप्लेन करता आलं, सांगता आलं. त्यानंतर त्यांना बासरी वाजून दाखवली, पिशवीतली ज्ञानेश्वरी दाखवली, काय काय केलं फिरलं ते फोटो दाखवले, यूट्यूब चॅनलवरचे जुने व्हिडिओ दाखवले त्यांना. मग त्या 4-5 जणांचा विश्वास होता एकदम हट्टे कट्टे. त्यातले दोघं तिथं दारू दिले होते, एक कुठला नगर सेवक होता, एक कुठल्या जे निधीचं राहणार होते मालक होता, तो जर सकाळी होता तो. आणि लय वेळ हे ते सांगितलं, गप्पा विप्पा मारलं त्यांच्याशी. नंतर ते एकदम चांगले मित्र झाले, गप्पा विप्पा मारत बसले. हे किती वाजता? तर मित्र 8 पोचलो होतो गावात. 10 बॅग तशीच ना, तंबू लावला होता, काय नव्हता काय नव्हता. मग ते तंबू लाव म्हटल्यानंतर मी तंबू लावला, झोपलो. ते अप्रूव, त्यांना अप्रूव वाटलं. ते तंबू लावताना पाहत होते, खुश होत होते, सेल्फी विल्फी काढली. मला थोडं सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं. पण यातनं एक आहे की फक्त परिस्थिती बेतली होती माझ्यावर. तो हकलत होता, उठ निघितलं निघितलं. आता रात्री 9 मी कुठं बरं जावं? पण शांत डोकं ठेवायचं, चेहऱ्यावरचा भाव बदलायचं नाही,
आनंदी चेहरा ठेवायचा, मी तेच केलं. डोकं आपलं शांत ठेवायचं, किती अडचण आली तरी शांत डोक्याने सामना करायचा. प्रत्येक गोष्टीतनं उत्तर निघतं, प्रत्येक समस्येचं उत्तर निघतं. फक्त त्याला शांत डोकं, आणि हे एक्सपिरियन्स आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. माझ्या आयुष्यात मस्त वाटला हा एक्सपिरियन्स मला. थोडी एक भीती गेली जी पहिला होती ती, की लोकांना हँडल कसं करायचं हे समजायला लागलं. भाषेचं महत्त्व काय हे काल जास्त अजून पटलं मला, की त्यांना प्रत्येकाला हिंदी बोलणारा एकच होता, तो पण तोडकी मोडकी. त्या लोकांना शिक्षण नव्हतं, त्या लोकांना व्यवहार ज्ञान नाही जास्त, बाहेर फिरायचं नाही, गाव घर बायका पोरं ह्यातली लोकं ती. त्यामुळं त्यांना हे काय आहे, लोक फिरतात बिरतात असं काही माहीत नाही. कुठल्या बोललो मी आता भाषेत पुढं व्हायला. तिकडं कॉफी अशी देतात, मी याच्यात आम्ही डोसा करून खातो. डोसा आणि चहा किंवा कॉफी एक नंबर लागतं, एक नंबर. एक नंबर कॉफी आहे, एकच नंबर. एवढी सुंदर सकाळ कशामुळे होते तर अशा नाश्त्यामुळे. समोर दिसतोय तो मैसूर प्यारे असे तिकडं. But I am vlogging in my our local language. Yeah, I can understand Hindi or Marathi. Yes, I can understand Marathi. I understand Marathi. Ah. A little bit. Okay. Only 5 bit. Okay. Kaska hai mhanje tumhi tikde hote ka? No, not that much. Okay, you are been in Pune or Mumbai? No, I know Hindi. Okay. Only few dialects and few parts of it I can understand. It's fine. No problem. Mi ikade lift ghet thamlo hoto. Ha Coimbatore road hai. Tar mala ha dada bhetla. आम्हाला सांगतोय की कसं कसं जाणार तू, काय काय जाणार. ठीक आहे, आपल्याला सगळं माहीत आहे, पण दादा करतोय मदत, भारी. लोक आहेत म्हणजे त्यांना माहिती आहे की लोक हिचहाईक करतात, त्याला पण आवडतं हिचहाईक, तो पण इंटरेस्ट आहे हिचहाईक. एक आहे, एक आहे. हां, इट्स अ कॅम्पेन, इट्स अन ऑफशूट ऑफ रॅली फॉर रिवर्स बाय सद्गुरू. ओके, आई एम निशा वॉलंटियर. सो ओके, दिस कॅम्पेन इफ यू कॅन पुट इट आउट टू मोर पीपल, इट्स कॉल्ड कावेरी कॉलिंग. इट्स अ रिजुवेनेशन प्रोजेक्ट. Right now, like more than for a month of the entire year, Kaveri never touches the sea basin. So this project is in hopes of reviving that basin by planting trees in all the basin. We really have a problem. Yeah. Okay, get on. We'll go towards that direction. Please wear a helmet. The police are going crazy in the city. Okay. Okay. Aur baap re. And also, it's best if you don't expose your face to anyone. They'll check for masks. ये जाता ही नहीं है. अरे बाप रे, ये जम नहीं रहा है ब्रो. इट डजंट गो इन दैट. नहीं, यू कैन रिमूव योर ग्लासेस प्रॉब्ली. इट्स फॉर माय मदर, सो इट्स अ बिट ऑन द स्मॉलर साइड. यस, हाउ मेनी डेज हैज इट बीन सिंस यू स्टार्टेड? आई लव माय होम बिफोर टू डेट. 7 डे इन मैसेज. या गुटगुटीत 21 वर्षाच्या पोराने आपल्याला एक कितना किलोमीटर आ गए, हाउ मच किलोमीटर वी कवर? अराउंड 10, ऑलमोस्ट 8, 10. एक मैसूरपासून मला 8 ते 10 किलोमीटर सोडलं.
त्यांना सेल्फी घ्यायची माझ्यावर. हा रोड जातो कोईंबतूरला, हा हे रोड जातो कोईंबतूरला, हा रोड जातो मोकळ्या रानातला, आणि हा रोड जातो बंदीपूर, कोझिकोंडे, ऊटी असं करत करत खूप सुंदर अशा जंगलातून जातो कोईंबतूरला. त्यामुळं साहजिकच आपण या रोडने जाणार आहोत. फक्त या भागात प्रॉब्लेम हा आहे की इकडं लोक लिफ्ट देत नाहीत, पण यात तर मजा आहे ह्या प्रवासाची. आता इथनं पुढं चेक होणार ते माझं पेशन्स, बाबा लिफ्ट नाही मिळी मी एखादा वेळ किती वेळ थांबतो. आता लोक काय पटापटा लिफ्ट देत नाहीत, लिफ्ट प्लीज. इकडं लोकांना हे माहीतच नाही आहे की लोक अजून आयसोलेशनमध्येच आहेत. पण आता इथनं 200 किलोमीटरपेक्षा आपण त्यातलं 20-30 किलोमीटर पहिलं संपवलं आहे. आता राहिलेले बाकीचे किलोमीटर घाटातून लिफ्ट मिळती का, मध्येच राहतोय कुठं, कोईंबतूरला पोचतोय का नाही, हे डिपेंड्स ऑन टाईम. बट लिफ्ट मिळणी चाहिए कॅमेरा देखचे, बघू काय होतं. ना लिफ्ट, आय वॉन्ट लिफ्ट सर. आय हेडिंग टुवर्ड्स कोईंबतूर. तमिळ तरीमा, तमिळ कन्नड स्वल्प स्वल्प. कोईंबतूर इदे रूट इंद वळीद कोईंबतूर पोर गोत्तिल्ल येन व्हाट प्रॉब्लम इंग्लिश नो हिचहाइक आय ट्रॅव्हलिंग बाय हिचहाइक सर. तो लिफ्ट चाहिए थी मुझे. किधर चाहिए? कोईंबतूर. हम कोईंबतूर नहीं. कितना किलोमीटर जा रहा इधर से? कोईंबतूर 140 है. हाँ, आप कितना किलोमीटर? यू हाउ मच? आई एम नॉट गोइंग इन द रूट ऑफ कोईंबतूर. ओके. फ्रॉम माय प्लेस द कोईंबतूर इज 180 किलोमीटर. एंड हाउ मच यू ट्रैवलिंग नाउ? 36 किलोमीटर. कैन यू ड्रॉप मी? ओके. अरे ये खुल नहीं रहा. एयरपोर्ट में उतर आया, उधर से शिरडी गया. शिरडी से रिटर्न. शिरडी चन्ना चन्ना गिदे चन्ना ये ने क्या इवाग नहीं बोलो. ए व्लॉगिंग यूट्यूब यूट्यूब मंदी नोड़ते ट्रैवलिंग काय मतूर ले एल्ली होगो ಪ್ಲ್ಯಾನ್ ಇಲ್ಲ. ಕೋಯಂಬತ್ತೂರ ಮಧುರೈ ಮಧುರೈ ಮಂದಿರ ಮೀನಾಕ್ಷಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಮಂದಿರ ಮೀನಾಕ್ಷಿ ಟೆಂಪಲ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಬ್ಯಾಗ್ ಇಲ್ಲ ತೋ. ಟೇಕ್ ಕೇರ್ ಸರ್. ಬಾಯ್ 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 ಸರ್. ಬಾಬಾದ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಆಯ್ काका गेल्या त्यांच्या दुकानावर. मी चाललो माझ्या कामावर. पुढं सोड काय इकडून. आता सरळ 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 जायचं, चामराजनगरला नाही जायचं इकडे. तू म्हणले सरळ जा, सरळ गेलं की बंदीपूर टायगर रिझर्वेशन आहे. नशीब असेल तर वाघर दिसेल, आता बोंबलत बसेल. आपलं काय हाय काय नाही काय सर. आम्हाला ऑर्डर फोन मारता का सर? बंदीपूर एसटी किलोमीटर बंदीपूर. हा हो. 15 15 12 किलो 18 किलो. कन्नड मार्ला कन्नड स्वल्प स्वल्प मार्ला मार्या. महाराष्ट्र पुणे. महाराष्ट्र पुणे ಇಲ್ಲ ಏನು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್? ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್. ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಆಯ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ. ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಮಾಡ. ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಮತ್ತೆ ಪೈಸಾ ಪೈಸಾ ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಇಲ್ಲ. ಊಟ ಊಟಕ್ಕೆ ಬೇಕು ಪೈಸಾ. ಊಟ ಎಲ್ಲಿ? ಹೋಟೆಲ್. ಹೋಟೆಲ್ ಎಂದ ಹೋಟ್ಲ? ಯಾವ ಹೋಟೆಲ್? ಇಲ್ಲಿ ಮೈಸೂರ್ ಇಡ್ಲಿ ದೋಸಾ. ಇಡ್ಲಿ ದೋಸಾ 5 ಡೇ
इडली डोसा ओनली. आता काय बोलू बरं याला. राजू 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 भाई राजू भाई. हॅलो हाऊ आर यू. आय एम फाईन. यू आर फ्रॉम? पुणे. पुणे कहाँ से? कहीं कुछ है? अरे सर अंकल ट्रैवलिंग कर रहा है, शूटिंग नहीं. हमको शादी नहीं दिया ना. हाँ सर लिफ्ट. ओके बंद कर दिया. आता मैं है बंदीपुर टाइगर रिजर्व. टाइगर रिजर्व मध्ये फॉरेस्ट पांच दहा मिनटा एकदम हरण असतात. हरण कालबीट या कॅमेरामध्ये तू कॅप्चर करू शकतो. दिसलीत का? वाव ये जूम नहीं होता, ये छोटा दिखता है. इसमें दूसरा बड़ा कैमरा निकालना पड़ेगा. नजदीक है बंदर भी बैठा है. डिस्टर्ब हो गए. चलो उसका बच्चा भी था उसके साथ. हाँ इकडे हत्ती दिसतात, गवा आहे, हरणं तर खूप आहेत. मग अशी हत्ती दिसली दोन, बफेलो दिसतात वाईल्ड, अजून काय काय प्राणी दिसतात यांची नजर. बंदीपूर संपलं, इथनं मधुमलाई लागलं. इकडं तो गेला वापस, त्याला काहीतरी पास नव्हतं याकडे. तो वापस गेला, मला इथं सोडलं. इथनं आता लिफ्ट घ्यायची पूर्ण मधुमलाई. आता काय लिफ्ट देत आहे का नाही कोण, नेमक्या जंगलात अडकून बसतो आता. इकडून मधुमलाईचं सुरू झालं आहे आणि इकडून चेकिंग चालू आहे पूर्णपणे गाड्यांची. माकडं खिडकीत घुसून आतलं सगळं पळवायलं. एका बाईची पिशवी पळवली. आता काय करणार, लिफ्ट काय धावा आहे तयार नाही. झक मारली मी, माहीतच नाही इकडचं काय. अयो आता पुढं काय होणार, कसं होणार, देव जाणे बाबा. वाघ वीघ घेऊन जायचा तर लिफ्ट प्लीज. नाही सगळी चेकिंग चालू आहे. बॉम्बलाची कामं आहेत बघू, होईल तसं होईल. हाय काय नाही काय आपलं काय. रात्री इथं घरात राह म्हणले तर इथं राहू. चालत जायची माझ्या दम नाही बाबा. टायगर रिझर्व आहे, नेलं उचलून बिचलून तर काय करता. मनी इला मायला भिकाऱ्याकडे भीक मागायला लागला राव माणूस. मेरे पास पैसे नाही, आपको कहां से दूं. भिकाऱ्याकडे इला भिकारी नाहीला पहिला कोण कोणाला पैसे मागते. सर हां सांगायचा मुद्दा असा की मधुमलाई फॉरेस्ट रिझर्व सुरू झालंय, बंदीपूर संपलं आणि तिकडे चेकिंग चालू होतं. त्यांनी काय की सगळ्यांनी चेकिंग केलं, माझी बॅगच चेक केली नाही. तू माझ्याकडे बघत पण नव्हता, त्याला मी दिसलो पण नाही, काय माहीत नाही. तर मग लय वाट पाहिली, पोलीस लिफ्ट द्यायला तयार नाही. टू व्हीलर तर आलं एक पण नाही, फोर व्हीलर एक पण यायला तयार नाही. सगळे घाबरलेले लोक, घाबरट होण्याची लोक. आणि नाही का मग ही गाडी आली, काय
पर्याय नव्हता. अजून किती वेळ थांबता थांबावं लागलं असतं, एखादी मिळाली असती फ्लिप पण किती वेळ थांबावं लागलं असतं. त्यामुळं आपलं 80-80 रुपये तिकीट काढून कोटीपर्यंत बसलो गाडीमध्ये. कोटीपासून मग बघू आता पुढं काय. कोईमबतूरला लिफ्ट घेतो, तिथून अजून पुढं 100 किलोमीटर असेल. सगळे चहाचे मळे केवढे पण छोटे छोटे. केवढी उंच झाडे निलगिरीची. आपली सरळ सुटलं आकडे केवढी वर मानदुखती बघायची. भारत गव्हर्नमेंटच्या चहाचे मळे. पक्का गारटलोय आणि मी आलोय आता कुठे स्टँडला. अरे काय कसलं घाण वातावरण आहे. लोणावळ्याची मोठी आई केळीची भजी ऐकायला कसलं घाण वाटतंय. खायला पण खायला भारी असं नाही आहे. ठीक आहे. हा रोड आहे कोईमबतूरचा, म्हणजे हा नाही ॲक्च्युली कुठे गेल्यानंतर. पण आता इकडे प्रॉब्लेम आहे की इथं लिफ्ट नाही आहे ॲक्च्युली. इकडं लिफ्टच भेटत नाही ॲक्च्युली. उटीत काय मला राहायचं नाही आहे कारण की इकडं थंडी एवढी आहे ना. आगा गावा मला पुढं जायचं आहे कोईमबतूरला. निलगिरीच्या पहाडीमुळं लागला वेळ इथपर्यंत यायला. नाहीतर या वेळेला मी कोईमबतूरला त्या रोडने गेलो असतो तर पोचलो असतो. आपलाच किडा होता, जिरवायचा होता. निलगिरीची पहाडी, मधुमलाई आणि परत हे फॉरेस्ट बघायचं होतं ना. दिसले छान वाटलं पण तिकडून गेलो ना एक फायदा झाला. हत्ती दिसले मला रस्त्यात जंगलातले, हरणं दिसली. माकडं काय आपण बघत असतो, आरशात पाहतोच मी. छान वाटलं पण त्या रोडने त्याचं समाधान भेटलं. पण कोईमबतूरला कसं जावं हा प्रश्न आहे समोर. तर आपण घेऊयात लिफ्ट, नाहीतर मग आपली एस टी जिंदाबाद हाईच की. ओ ब्रो लिफ्ट प्लीज. सगळे येतात ऐक असं हात करतात आणि जातात असं फक्त बोट करतात. लिफ्ट मागली ना असं चालत जाता असं करतात निघून जातात. मजा येते नक्की. जातात कुठं लोक तिथं अशी अशी करून कळायला मार्ग. ती असं जागा आहे की तुम्हाला लवकर लिफ्ट भेटत नाही तिकडे. आय एम डुईंग इन आवर लोकल लँग्वेज सर मराठी. तर मी खूप वेळ थांबलो तिकडे आणि वाट पाहत होतो लिफ्टची. पण लिफ्ट फ्रेंडली नाही आहे हे. तर मग ह्यांनी मला पाहिलं, ह्यांनी मागं पण पाहिलं होतं मला. तर त्यांनी सोडणार आता पुढं कुठेतरी, मला माहीत नाही कुठे. सर व्हॉट्स युअर नेम सर? नेम इज सूरज. सूरज, थँक यू ब्रदर. ओके आदित्य. आदित्य हाय मॅम. थँक यू ब्रो. नो वरीज मॅन, नो वरीज. तर आता हे मला सोडतील. सर मिनिमम टेम्परेचर कितनी तक जाता है यहाँ? यहाँ 2-3
और बाप रे इतना कम? हाँ हाँ जाता है, अभी जनवरी में जाएगा। अरे बाप रे 10। तो ये पूरा कोहरा ही कोहरा रहेगा ना यार? हाँ ऐसा मतलब हमेशा कोहरा नहीं रहता, अभी अभी बहुत बारिश का मौसम टाइप हो रहा है आजकल। सर आप हो कहाँ से एकदम? मैं एक्चुअली केरला से हूँ। ओके, नहीं इतनी अच्छी हिंदी बात कर रहे हो। मैं हम पले बड़े मेरठ में हैं, दिल्ली। ओके, दिल्ली जी। इसीलिए हाँ जी, हाँ जी अच्छी बात है। फिर अब यहाँ ही हो सेटल? हाँ हाँ मैं इधर ही सेटल। क्या बात है सर, आयला एवढा चमचा ठेवलाय बारीक। कोईंबतूर मध्ये जेवायची काय पद्धत भारीच आहे, पूर्ण लग्नात ठेवल्यावणी समोर असं ठेवतात। हाना किती हानायचं आहे तेवढं? हाना एक इडली, एक इडली, एक इडली, एकच नंबर। ही खोबरा चटणी, ही टमाट्याची चटणी आणि ह्या इडल्या। पोट भरून जेवायचं। चार दिवस झालं फक्त आणि फक्त इडली आणि डोसा खातोय। समर्थ काका माझ्याकडे आणि फक्त